प्रबोधन के लिए गए भंते जी का मोबाइल चुराने वाले आरोपी को अजनी पुलिस ने गिरफ्तार किया है। अजनी थाना क्षेत्र में एक मोबाइल चोरी वारदात सामने आई थी, जिसमें आरोपी ने एक भंते जी के घर पर चार्जिंग पर रखे मोबाइल को लेकर फरार हो गया था। इस आरोपी को फरार होते हुए भंते जी ने देखा, उन्होंने तुरंत ही अजनी थाने में शिकायत दर्ज की। शिकायत मिलते ही पुलिस ने जांच शुरू की और सीसीटीवी कैमरे की मदद से आरोपी सौरभ गावंडे को गिरफ्तार किया। आरोपी सौरभ पर इससे पहले भी मामले दर्ज है, इसलिए उसे पहचानने में कोई समस्या नहीं हुई। दिनांक 25/9/2024 रोजी विश्वकर्मा गल्ली नंबर एक बदनते कौडिन्य हे वर्षावास बौद्ध धर्मियांचा वर्षावास असल्या कारणाने तिथे प्रबोधन पर उपदेश करत होते, म्हणजे त्यासाठी ते मागच्या 15-20 दिवसापासून तिथे आलेले होते। तर त्या विश्वकर्मा गल्ली नंबर एक बौद्ध विहार मध्ये भीमोदय बौद्ध विहार मध्ये भीमोदय मंडळ बौद्ध विहार मध्ये त्यांना एक वेगळी रूम राहायला दिलेली होती आणि साधारणतः 19/15-20-30 दरम्यान त्यांचा उपदेशपर उपदेश देणं बौद्ध बांधवांना सुरू होत। तर त्याच वेळीच 20-15 आसपास त्यांचा उपदेश संपला आणि ते रूम कडे जात असताना त्यांना त्यांच्या रूम मधून एक अचानक एक मुलगा घाई गडबडीत निघताना दिसला। तर तो भदंते आतमध्ये जात असताना तो अचानक मग पडून गेला तिथून। तर भदंतेजींना भदंते त्यांना काहीतरी हे वाटलं की बा याने काही चोरी वगैरे तर नाही केली, तर त्यांनी लगेच रूम मध्ये जाऊन बघितले असता त्यांचा मोबाईल तिथं सॅमसंग कंपनीचा मिळून आलेला नाही, त्याची किंमत होती 12,000 रुपये। तर लगेच भदंतेजी हे पोलीस स्टेशनला आले आणि त्यांनी लेखी रिपोर्ट पोलीस स्टेशनला दिला। सदर रिपोर्ट मिळाल्याबरोबर आम्ही तपास पथक तिथे पाठवले असता समोर आल्यावर थोडस सीसीटीव्ही वगैरे मिळाले, तर त्यामध्ये तो मुलगा निष्पन्न झाला आणि लगेच अर्ध्या तासाच्या आतमध्ये डीबी पथकाने सदर मुलाला पकडले असता। त्याने मोबाईल स्विच ऑफ केला होता आणि सिम सुद्धा काढलेला होता। सदर मुलाबाबत माहिती घेतली असता त्याचं नाव सौरभ नथुजी गावंडे, वय 21 वर्ष, राहणार रामबाग, पोलीस स्टेशन इमामबाडाची हद्द असा असल्याचे आढळून आले। व त्याच्याकडून मग त्याने मोबाईल लपवलेला होता, तर तो मोबाईल सुद्धा तपासी कारवाई अंतर्गत जप्त करण्यात आलेला आहे। कैमरा पर्सन अखिलेश भारद्वाज के साथ अभिषेक पांसी, BCN News, नागपुर।